राजू शेट्टी यांचं आंदोलन सुरू आहे. टाळेबंदी काळातील वीज बिले माफ करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरती मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. या ठिकाणी पाहायला गेलं तर आंदोलक आहेत ते आक्रमक झालेले आहेत. राजू शेट्टी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. पाहायला गेलं तर या बाजूला मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेली आहे. एकूणच पाहायला गेलं तर ही वीज बिल रद्द करावी ही मागणी घेऊन हे आंदोलन होताना पाहायला मिळते. मात्र अधिवेशन काळामध्ये या ठिकाणी आश्वासनं देऊन सुद्धा या ठिकाणी निर्णय झालेला नाही आणि त्यामुळे ही सगळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात. आपल्यासोबत राजू शेट्टी आहेत. साहेब काय सांगाल, महामार्ग रोको करण्याची वेळ आता तुमच्यावर द्या. जोपर्यंत सक्तीचं वीज कनेक्शन तोडायचं सरकार जाहीर करत नाही, हे बंद करायचं जाहीर करत नाही आणि तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. तुमचा पुढचा सरकारला काय इशारा? वीज बिल लॉकडाऊन काळातलं माफ करा आणि आम्हाला हप्ते द्या, आम्ही भरायला तयार आहोत. पण लॉकडाऊन काळातलं वीज बिल आम्ही भरणार नाही. वीज बिल आहेत ते आम्ही भरायला तयार आहोत, मात्र कोरोनाच्या काळातले जे वीज बिल आहे ते मात्र आम्ही भरणार नाही अशा पद्धतीचा इशारा देऊन हे आंदोलन होते. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पाहायला गेलं तर पुणे बेंगलोर महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक असते आणि ही वाहतूक आता पूर्णपणे ठप्प झाल्याचं पाहायला मिळते आणि एकूणच ही वीज बिल रद्द करण्याची मागणी करत आंदोलक आहे ते आता आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते. आणि गेल्या काही वेळापासून हा महामार्ग रोको आंदोलन करून सरकार दरबार हा प्रश्न मांडण्याचा प्रयत्न हे सगळे आंदोलक करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन संदीप पाटील सह ज्ञानेश्वर साळोके, जय